पडलिहाळ येथे गल्लीतील रस्ता कामाचे उद्घाटन पंचावन्न लाखाचा निधी मंजूर पडलिहाळ व लखनापूर गावासाठी पाच वर्षाच्या काळात सुमारे दहा कोटी रुपये निधी मंत्री शशिकला जल्ले व खासदार अण्णासाहेब जल्ले यांनी देऊन या दोन गावचा सर्वांगीण विकास केलेला आहे असे प्रतिपादन हलसिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक समित सासने यांनी केले ते पडलिहाळ माळबाग येथे पंचावन्न लाख निधीतून होणाऱ्या गल्लीतील रस्ता कामाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते प्रारंभी माजी ग्रामपंचायत सदस्या मानिनी कांबळे व माधुरी कांबळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले यानंतर पडलीहाळ प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाचे माजी चेअरमन श्रीकांत सासने मलगोंडा मुरलीधर श्रीकांत कांबळे प्राध्यापक शिवाजी कांबळे सुजय कांबळे या मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडण्यात आले व भाजप ग्रामीण अध्यक्ष पवन पाटील व जिल्हा पंचायत सदस्य सिद्धू नराटे यांच्या हस्ते टिकाव मारून रस्ता कामाचे उद्घाटन करण्यात आले पुढे बोलताना समित सासने म्हणाले रस्ता कामासाठी पंचावन्न लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला असून उर्वरित कामेही पूर्ण होणार असल्याचे सांगितले आम्ही पडलाळ ग्रामस्थांच्या वतीनं खरोखर आभार मानतो की कारण की गावातली जवळपास पंच्याण्णव टक्के कामा पूर्ण आमच्या गावातील आज पूर्ण संपण्याच्या मार्गावर आहेत आणि उर्वरित किरकोळ कामं जे राहिले ते सुद्धा मंजुरीच्या ह्याच्यामध्ये आहे असं एकमेव पडलाळ आणि लखनापूर ग्रामपंचायत च्या माध्यमातून जे पाच वर्षाच्या कारकिर्दीत पडलाळ आणि लखनापूर गावामध्ये जवळपास दहा कोटीच्या आसपासचा निधी आम्हाला फक्त या दोन गावासाठी आदरणीय अण्णांनी आणि वहिनी दिलेला आहे रावसाहेब पाटील म्हणाले युवा उगमुख नेतृत्व समित सासणे यांच्या प्रयत्नातून गावचा नव्वद टक्के विकास झाला असल्याचे सांगितले एसीपी फंडातून पंचावन्न लाखाचा निधी मंजूर झालेला आहे आणि आपले खासदार वल्याना आणि आमदार व या सहकार्यातून आपल्या गावाचा जवळजवळ नव्वद टक्केपेक्षा जास्त विकास झालेलाच आहे आणि आपले उदोनमुख नेते संजितांना यांच्या खरोखरच प्रयत्नातून प्रत्येक काम कुठलंही असं फक्त आम्ही बोललो आणि ते पेंडिंग पडले असं नाही प्रत्येक काम अगदी ठराविक मूर्ती त्यांनी मंजूर करून घेतले त्यात ते त्यांचा हातखंड आहे बाकी या पवनांना म्हणा किंवा शिवजी महाराष्ट्रांना सगळे सहकार्य करतातच यावेळी उपस्थित मानवरांच्या हस्ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले यावेळी या, या कार्यक्रमास शशिकांत सासने रवींद्र सासने राजेंद्र पाटील विनायक सासने सुहास सासने रावसाहेब सासने राजेंद्र सासने मयूर जाधव विशाल शिंदे सचिन कांबळे ओंकार कांबळे अमोल लोहार पिंटू मगदूम पुरंदर शितोळे अशोक कांबळे शांताराम कांबळे सागर पाटील यांच्यासह पडलिहाळ येथील भाजपप्रेमी कार्यकर्ते युवक वर्ग ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते